नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये सिंपल सिरीज शिकली होती स्टँडर्ड डिव्हिजन काढण्यासाठी. आज त्यापुढचाच भाग आपण डिस्क्रीट सिरीज शिकणार आहोत स्टँडर्ड डिव्हिजन काढण्यासाठी. आपल्यासमोर प्रश्न आहे, कॅल्क्युलेट स्टँडर्ड डिव्हिजन अँड इट्स कोइफिशियंट. आणि आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे एक्स सिरीज आहे 156, 158, 160, 162, 164 अँड 166. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 4, 5, 11, 6, 9 अँड 8. चल ठीक, आपण आता दिलेले घटक जशास तसं मांडून घेऊ. 156, 158, 160, 162, 164, 166. फ्रिक्वेन्सी लिहूया आपण 4, 5, 11, 6, 9, 8. यन काढावं लागेल, कॅल्क्युलेट करा, याची बेरीज करा. 4, 5, 9, 20, 26, 26 अँड 9, 26 अँड 9, 35, 35 अँड 8, 43. तरी पण आपण कॅल्सीवरती पाहू. आपण 4, 5, 11, 6, 9, 8, 43. n = 43. नेक्स्ट कॉलम आहे एफएक्स. एफएक्स म्हणजे एफ आणि एक्स या दोन कॉलमचा गुणाकार. गुणाकार येतो आपल्याला, आपण करूया गुणाकार. 156 × 4 कॅल्सीवरती करा, 6 × 6, 24. 158 × 5, 7, 90. 160 × 11, 1760. 162 × 6, 972. 1476. Then 166 × 8, 1328. याचा आपण आता काय करू, आपण बेरीज करून घेऊया. बेरीज करा, 6 × 4 + 7 × 9 + 1 + 7 + 6 + 7 + 9 + 7 + 1 + 4 + 6 + 1 + 3 + 8 = 6,950. 6,950. 6,950 आता नेक्स्ट काय काढायचं आहे आपल्याला, डी कॉलम काढायचा आहे. डी कॉलम काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, एक्स मायनस मीन. मीन कसं काढतो आपण, चला आपण इथं मीन काढू. आता एक नंबर मीन, चला मीन कसं दर्शवतो, एक्स बार या चिन्हानं. समिशन ऑफ एफ एक्स डिवायडेड बाय एन. एफ एक्स किती आलेलं आहे, एफ एक्स समिशन एफ एक्स किती आलेलं आहे, 6,950 / 43. चला कॅल्सीवरती करून पाहू आपण. 161.62. आता काय करायचं आहे नेक्स्ट, आपल्याला मीन मिळालेला आहे तर एक्स या घटकातून मीन वजा करून टाकू आपण. इथं कॉलममध्ये लिहितोय समजण्यासाठी, एक्स किती आहे तो इथं 156 मायनस मीन किती आलं आपलं 161.62, बरोबर आहे. चला कॅल्सीवरती प्रत्येक घटकातून आपण आता काय करू, मायनस करत जाऊ. पहिल्या कॉलममध्ये पहा, 156 मायनस 161.62, तर उत्तर आलं पहा मायनस 5.62.
आता डायरेक्ट उत्तर काढतो, तुम्हाला लक्षात आलेला आहे आतापर्यंत 164 minus 61.62 164 minus 61.62 0.38 0.38 164 minus 61.62 2.38 2.38 and last 166 minus 161.62 then 4.38 4.38 या पद्धतीने आपलं हे आंसर आले, लक्षात आलेलं आहे तुम्हाला आता की हे कसं काढलेलं आहे. आता काय करायचं, आता याचा स्क्वेअर करायचा आहे आपल्याला, बरोबर आहे, कारण पुढचा कॉलम काय सांगतो, हे जे डी मिळालेलं आहे, हे डी व्हॅल्यू जी मिळालेली आहे याचा स्क्वेअर करा. स्क्वेअर करू आपण, मायनस मायनस प्लस होईल आता, म्हणून 5.62 × 5.62 करा कॅल्सीवरती, 31.584 देन सेकंड 3.62 स्क्वेअर करा, 13.104 सेकंड 2.624 आता 0.38 × 0.38 0.1 0.144 नेक्स्ट 2.38 × 2.38 5.664 देन 4.38 × 4.38 19.184 18 आलेला आहे आपल्याकडं डी स्क्वेअर. आपण काय केलं तर ह्या घटकाचा स्क्वेअर केलेला आहे. आता नेक्स्ट काय करावं लागेल, एफ आणि डी स्क्वेअर या दोन घटकाचा गुणाकार आहे. एफ डी स्क्वेअर म्हणजे काय, एफ या कॉलमचा आणि डी स्क्वेअर या दोन कॉलमचा आपल्याला गुणाकार करायचा. 4 × 3. आता कॅल्सीवरती करा परत, 4 × 3.584 126.336 देन 5 × 13.104 65.52 देन नेक्स्ट 2.2624 × 11 28.864 देन 0.114 × 6 864 देन 5.664 × 9 50.976 देन लास्ट 8 × 19.184 153.472 153. आता काय करू आपण, याचा सम टोटल करा आता, टोटल करा आता याची 126.336 प्लस 60.5
2.52 प्लस 28.864 प्लस 0.864 प्लस 50.976 प्लस 153.472 प्लस ओके आंसर इज 426.032 काय आलेला आहे एफ डी स्क्वेअर या कॉलमची बेरीज आलेली आहे आता आपल्याला काय काढायचं आहे स्टँडर्ड डिव्हिएशन स्टँडर्ड डिव्हिएशन कसं काढतो तो स्टँडर्ड डिव्हिएशनचा फॉर्म्युला समेशन एफ डी स्क्वेअर एन दोन आहे आता स्टँडर्ड डिव्हिएशन इज इक्वल टू अंडर रूट समेशन एफ डी स्क्वेअर डिवायडेड बाय एन किती आहे एफ डी स्क्वेअर 426.032 एन किती आलेलं आहे आपलं एन इज इक्वल टू 43 खरा किती येतं 426.32 डिवायडेड बाय 43 करा किती येतं पहा गॅलसीवरती किती येतं त्याला अंडर रूटमध्ये घ्या 9.9 किती आलं हो राईट एवढं उत्तर आलं याला अंडर रूटमध्ये घ्या कॅल्सीवरती ही संख्या घ्या आणि अंडर रूटचं बटन प्रेस करा तुम्हाला फायनल आन्सर मिळेल 3.147 आपण काय काढलेलं आहे स्टँडर्ड डिव्हिएशन लिहून घ्या आता को इफिशियंट काढतो मी को इफिशियंट को इफिशियंट लिहून घ्या कोएफिशिएंट ऑफ एस डी कोएफिशिएंट ऑफ एस डी इज इक्वल टू स्टैंडर्ड डिव्हिएशन डिवाइडेड बाय मीन इंटू हंड्रेड लिहिलेलं नसतं तरी लक्षात ठेवायचं आपण 3. किती आलं आपलं स्टैंडर्ड डिव्हिएशन किती आलेलं आहे 3.147 मीन आहे 43 × 100 बघा कॅल्सीवरती करून टाका 0.0194 हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे अतिशय सोपं आहे या पद्धतीने डिस्क्रीट सिरीज काउंट करा तुम्हाला अभ्यासासाठी एक उदाहरण देतो आणखी ten, twelve, thirteen, fourteen, fifteen, and sixteen. Okay. 5, 10, 16, 20, 18, 8, 3. हे सेकंड उदाहरण आहे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा अतिशय सोपा आहे उद्या आपण यापुढचा भाग कंटिन्यू करू ठीक आहे धन्यवाद